नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रासाठी आजची एक सर्वात धक्कादायक बातमी आहे। तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं व युवकांचं नुकसान करणारी एक बातमी आत्ताच हाती आली आहे। काय आहे ती बातमी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारच्या नाकारतेपणामुळे वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटला होता आणि तो गुजरातला नेऊन ठेवला गेला। पुण्यातील तळेगाव दाभाडे इथे होणारा प्रकल्प गुजरातला पळून नेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले होते की यापुढे महाराष्ट्रासाठी आम्ही पंतप्रधान मोदीजींकडून नवीन प्रकल्प आणून महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण करू, पण तसं काहीही होताना दिसत नाही आहे। मित्रांनो, टाटा एअरबसचा आणखीन एक प्रकल्प गुजरातला पळून नेण्यात आला आहे। एकामागोमाग दोन प्रकल्प हे महाराष्ट्रातून गुजरातला हलविण्यात आलेले आहेत। लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनवणारी कंपनी जी नागपूरला होणार होती ती आता बडोद्याला होणार आहे। येणाऱ्या 30 तारखेला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। येणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकींसाठी तर हे चाललं नाही आहे ना, याचा संशय सर्वसामान्य जनतेला येतो आहे। आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रात सोडून गुजरातला जाणे ही नक्कीच महाराष्ट्रासाठी एक वाईट घटना आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते ते नक्की कळवा आणि अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।